नारायण राणे कुठे असता असं जर प्रश्न विचारला असता कुठेच नसता. शिवसेना झाली नसती तर ज्या विचाराने वराडी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झाली आणि एक घोष वाक्य ऐकून आम्ही आवेशाने सैनिकपणाला गेलो आणि सैनिक झालो तो काळ साहेबांच्या विचाराने आपलंच की आवेशाने आपल्याकडे ओढलं आणि म्हणूनच सैनिक झालो असं मी म्हटलं तरी चुकीचं होणार. 87 नंतर मी बीएसटीचा चेअरमन झाल्यानंतर मला जेव्हा त्यांचं सहवास किंवा सान्निध्य मिळालं अनेक गोष्टी त्यांच्या जवळ पाहिल्या. अनेक गोष्टी, एक असा विशेष होता एक सैनिकाला नवीन घर घेतलं होतं त्याने आणि त्याने हातात निमंत्रण पत्रिका दिली एम एस साहेब तुम्ही गरीबाच्या घरी पाहिला. साहेब चिडले, तू गरीब आहेस मग माझा पाय लावायला कसा? अरे मनाची श्रीमंती ठेवा, तू गरीब आहेस तुला कोण देणार नाही. मनाची श्रीमंती ठेवली तर उद्या श्रीमंत तू वसील, तर मनाची श्रीमंती हे त्यांचं वाक्य जाहीर सगळं पण अनेक वेळा अनेक वेळा अनेक वेळा सांगायचे. नारायण झाला आटला त्याला डबकं म्हणतात, जरा वाहत राहायला पाहिजे. श्रीमंतीतून विधायक दृष्टिकोनातून खर्च करत राहणं ही खरी श्रीमंतीची शान असते. असे अनेक मार्गदर्शन स्वरूपात त्यांनी विविध गोष्टी त्यांनी सांगितली. मला मिळाले पद सगळे वादग्रस्त ह्याच्यातून मिळाले. भुजबळ आहेत म्हणून सांगतो तुम्हाला, तेव्हा माझे वकील भुजबळच होते. नुकतंच नगर शेव होऊन आलो होतो, दुसरा वर्ष होत, तोपर्यंत एकही मला कुठल्या सदस्य कुठल्या कमिटीवर मी नव्हतो. तिसरं वर्ष सुरू झालंय, हे गेले साहेबांकडे आणि मला सांगितलं तू साहेबांकडे येऊन उभा राहा. मी आपलं 11:30 जाऊन मातोश्री उभा राहिले. हे आले आतमध्ये गेले, मलाही आत बोलवलं. ते म्हणाले साहेब राणेला बीएसटी वर पाठवायचंय. साहेबांनी मागितलं म्हणजे काय बीएसटी तोडायला का बीएसटी चालवायला? नाही नाही राणे आता चांगलं काम करतोय त्याला पाठव. नंतर सांगितलं पाठव द्या, काही विचार केला नाही. शिक्षण किती, अमुक किती, जात काय, पात काय, काय कुवत कुठे किती काम काही पाहिलं नाही. खरं मला कुठल्या कंपनीचा अनुभवच नव्हता, कुठलाही नव्हता पहिल्यांदाच. पण भुजबळांनी सांगितलं, एक सभा नेते सांगतायत त्यांनी ऐकलं पाठव. एक दिवशी मला म्हणाले नारायण तुला मी मुख्यमंत्री करणार. साहेब गेले वर्षभर ऐकतोय सारखे सांगतात मुख्यमंत्री करणार, तुला सांगितलं ना बघ मी करतो. एक दिवशी असंच बोलावलं त्यांनी रात्री 12 नंतर आणि विचारलं नारायण तुला मुख्यमंत्री केलं तर तू चालवशील का? माझ्या शैलीत मी उत्तर दिलं चालवेन नाही साहेब पडवी. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आशिष कुलकर्णीला सरांना पत्र लिहायला सांगितलं, राजीनामा देऊन येऊ भेटायला या, राजीनामा देऊन भेटायला या. आणि त्याच दिवशी शिवसेना भवनला त्यांनी आमदारांची मीटिंग लावली. सर लोणावळ्याला गेले होते, आले गव्हर्नरकडे गेले, राजीनामा दिला आणि शिवसेना भवनला यायला निघाले. साहेबांनी सभेला आले, साहेब लिफ्ट मधून बाहेर पडले, आमदारांसमोर आले, सगळे अतिशय गंभीर बसले होते, कोणी बोलत नव्हतं. माईक घेतला आणि सैलन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्या पक्षाचे आहेत, त्यांना मी आता राजीनामा द्यायला सांगितलंय, थोड्या क्षणात ते येतील. आणि माईक ठेवला आणि परत लिफ्टला गेले आणि निघून गेले. आता आम्हाला सर्व कोणालाच कळे ना, आम्ही सर्व नेते मंडळी आता करायचं काय? स्वदेश विचारा तुम्ही राणे साहेबांना, एक मुख्यमंत्री उतरला दुसऱ्याचं नाव सुचवायला लागतं. मी नाही विचारणार, मला माहिती होत माझं सुचवणार तर मी कसं विचारणार, पण मी कसं त्यांना सांगणार. मी असं करा तुम्ही फोन लावा, मी लावून देतो. फोन लावला म्हणलं साहेब स्वदेश स्वदेश म्हणाले साहेब एक असं प्रथा आहे एक मुख्यमंत्री
त्यांनी राजीनामा दिला, दुसऱ्याचं नाव सुचवा लागलं. अहो तुम्हाला सांगितलं ना मी नारायण राणे म्हणून करायचे आहे नारायण राणे, असं की मुख्यमंत्री झाले. हे बाळासाहेब ठाकरेच करू शकतात. या लोकशाहीत असा मुख्यमंत्री कधीच होत नाही. हे तेच करू शकतात. कोणाला विचारलं नाही, चर्चा नाही, काय नाही, काय नाही. ए भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो.